मुंबई ठाणे मुंब्रा नालासोपारा पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला सफाळे पोलिसांनी केले जेरबंद चहा पिऊन येतो जरा स्कूटी देता का अशी बतावणी करून सफाळे पारगाव येथून स्कूटी घेऊन फरार होऊन बोईसर येथील महिलेची चेन चोरी करणाऱ्या आणि मुंबई ठाणे मुंब्रा नालासोपारा अशा विविध पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला सफाळे पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले आहे कमलेश रामानंद गुप्ता वय वर्षे तेहतीस राहणार वसई दिवा असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो शनिवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी सफाळे पारगाव येथील साई ऑटो सर्व्हिस सेंटर येथून स्कूटी घेऊन फरार होऊन बोईसर येथील एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरी करून वसई दिवा येथे फरार झाला होता या फरार आरोपीला सफाळे पोलिसांनी त्याच्या वसई दिवा येथील घरातून जुलै रोजी अटक करून केले आहे सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या आदेशांमुळे पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी बोईसर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक मणिकेरी पोलीस हवालदार कैलास भाऊ पाटील शेळके खोत विजय दुबला पोलीस नाईक व्ही एन सातपुते पोलीस शिपाई मयूर पाटील पोलीस शिपाई धीरज साळुंखे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत नाईन मराठी संकल्पाचा